सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आजचं टॉपिक आहे माझा की सातव्या महिन्यात आपली आणि आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची आणि माझं डेली रुटीन काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी सकाळच्या 7 वाजता उठते आणि 7:30-8:30 माझी आंघोळ वगैरे यांना टिफिन वगैरे मी देते म्हणजे 8 वाजतात. मग मी सर्वप्रथम एक तांब्याभर पाणी पिते कारण पाणी पिणं खूप गरजेचं आहे बाळासाठी आणि आपल्यासाठी. कारण शरीरात पाणी म्हणजे दिवसातून आपण 8 ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे कारण 7 महिन्यात पाण्याची खूप आवश्यकता असते. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की पाणी जास्त प्या तुम्ही कारण 8 नाही 10 ते 12 फक्त साधारण जे आपले लोक आहेत म्हणजे नॉर्मल तर त्यांनी प्यायचे 10 ते 12 आणि डिलिव्हरी जे प्रेग्नेंट आहेत त्यांनी जास्त प्यायचे. हो जास्त प्यायचे कारण डिलिव्हरीत पाण्याची कमतरता पडते त्याच्यामुळे जास्त पाणी प्यायचं असते. हो कारण पहिल्या डिलिव्हरीत माझं पाणी कमी पडलं होतं तर 9व्या महिन्यात मी सोनोग्राफी काढली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की पाणी तुमच्या शरीरात कमी पडले तर तुम्हाला शिजर करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे माझं हे पहिले शिजरच झालेले ते पण मी पाणी कमी पिले होते त्याच्यामुळे. पण आता हे दुसरी डिलिव्हरी तर मी आता अजिबात होऊ देणार नाही. मी पाणी हे जास्त पिणार आहे. तर मग मी सकाळी 8 वाजता पाणी पिते आणि 1/2 पाऊण तासांनी मग माझा चहा होतो. आणि चहा जर तुम्हाला जर प्यायचा असेल तर प्या, नाही तर त्या चहाऐवजी तुम्ही दूध पिऊ शकता कारण मला दूध आवडत नाही. माझा मला चहाच आवडतो म्हणून मी थोडासा 1/2 कप चहा पिते. आणि 9:30 आणि भिजवलेले काजू बदाम खाते. तुम्ही पण काजू बदाम खात नसाल तर हे काजू बदाम खायला चालू करा कारण भिजवलेले आता उन्हाळा चालू होईल कारण बदाम हे खूप गरम असतात. तर तुम्ही रात्रीचे बदाम भिजवून 2च खायचे याच्या व्यतिरिक्त जास्त खायचे नाही कारण बदाम हे गरम असतात. तर मी काजू बदाम खाते आणि 9:30 वाजता आमचा डेलीचा नाश्ता असतो चहा चपाती. आम्ही याच्या व्यतिरिक्त भाजी आणि थोडीशी त्याच्यासोबत चहा म्हणजे मी 2 चहा पिते ना. नाही मला नाही मग चहा थोडासाच घेते त्यावेळेस मी थोडासा चहा पिते आणि चपाती कंपल्सरी खाते कारण नाश्ता पोटभर नाश्ता कारण भूक जास्त लागते. तर मी जास्त म्हणजे खाते एकच चपाती खाते मी. आणि नंतर 11 वाजता मग आपल्या घरात फ्रूट वगैरे मी फ्रूट खाते. फ्रूटमध्ये पण मी जास्त करून ॲपल खाते कारण ॲपल हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ॲपल खायचं. ॲपल खायचं, संत्री खायचं. संत्री पण डोळ्यांसाठी चांगलं असतं. आणि किवी, किवी जे असतं ते आपल्या प्रेग्नेन्सीमध्ये किवी खाल्लेलं चांगलं असतं. तर किवी हे फळ पण खायचं. नारळाचं पाणी प्यायचं असतं. आणखीन 2-2 तासाला थोडं थोडं तुमची भूक जशी थोडी थोडी थोडं थोडं खायचं. जास्त ओव्हरलोड नाही करायचं. 2-2 तासाला थोडं थोडं खायचं काही ना काही काही ना काही. आणि रक्त कमी असेल तर तुम्ही बीट खाऊ शकता. अजून डेट्स खाऊ शकता. आणखीन जे बरेचसे असे पदार्थ असतात आपण आणि अन्नपदार्थ अन्न जेवताना सर्व पदार्थांचा वापर करायचा म्हणजे सर्व पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये दही बाकी सगळं जे तुम्हाला आवडतं ते सगळं 1.5-2 पोळी तरी खाल्ली पाहिजेत. वरण भात खा, भाजी खा, चपाती खा, भाकरी खा. भाकरी एक टाईम खा, चपाती एक टाईम खा. आणि भाज्या खा, पालेभाज्या. पालेभाज्या पण चांगल्या असतात. जीवनसत्व मिळतं पालेभाज्याने या दिवसात पण ह्याच्यात पण मिळतं. आणि ते खा. आणि थोड्या वेळाने मग जेवण झाल्यावर थोडा वेळ फेऱ्या मारा म्हणजे लगेचच झोपू नका. फेऱ्या मारलं थोडंसं हलकं झालं की मग थोडासा आराम करा. प्रेग्नन्सीमध्ये 1 ते 2 तास आराम करा म्हणजे झोप घ्या. आणि त्याच्यानंतर मग उठलं की परत मग चहा बिस्किट काय असेल तुमचं जे 4 वाजताचं ते खा. नंतर बिस्किट वगैरे काय नाश्ता असेल ते तुम्हाला भूक जशी लागेल त्यानुसार तुम्ही खा. नंतर मग संध्याकाळी परत लवकरच जेवायचं. संध्याकाळी पण आमचं लेट असतं पण संध्याकाळी लवकरच जेवायला पाहिजे कारण मग ते पचन व्हायला कारण लगेचच्या लगेच झोपल्यावर मग ते गॅस ॲसिडिटी होण्यास हे होतं. आणि तसंच झोपल्याना पूर्ण असं हे व्हायला लागतं त्याच्या म्हणजे माझ्या इथं होतं. म्हणजे मी शक्यतो तुम्ही डाव्या अंगावरच झोपत जा कारण डाव्या अंगावर पण बाळाला रक्त पुरवठा हा चांगला होतो. आणि माझा अनुभव सांगते तुम्हाला तर मी असं झोपले असं काय बोलतात त्याला सरळ अंगावरती झोपले तर मला
सर्व जवलेलं इथे इथं माझा घसा कोरडा पडतो आणि दम लागल्यासारखा होतो तर ताईंना पण सांगितलं होतं की मला रात्री झोपला अचानक मला दम लागतो श्वास घ्यायला त्रास होतो तर अशा वेळेस जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या घरा म्हणजे खिडकीच्या सर्वांनाच असते खिडकीपाशी जा थोडीशी थंड हवा घ्या आणि थोड्या वेळाने बसून राहा जर हे पण तुम्हाला बसून राहा निवांत तर तुम्हाला हा थोडासा त्रास कमी होईल कारण मला अनुभव मला होतो असा त्रास म्हणून मी तुम्हाला सांगितलं मग आणि नंतर संध्याकाळी पण पोटभर जेवा पोटभर जेवा म्हणजे असं नाही की ओव्हरलोड व्हा पोटभर अर्ध्या किंवा चतकोर भाकरीची भूक ठेवा असं जेवा आणि जेवल्यानंतर मग दूध वगैरे काहीतरी घ्या किंवा ज्यूस घेऊ शकता दूध घेऊ शकता झोपण्यापूर्वी आणि मग ते घेतल्यानंतर मग सकाळी लवकर झोपत लवकर झोपल्यावर लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर सकाळी परत व्यायाम करायचा जो तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये पण व्यायामाचे प्रकार अवेलेबल असतात ह्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये कोणकोणते व्यायाम करावेत ते पण असतं आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात आणि काम पण कोणतं पण करू शकता तुम्ही काम जर बेड रेस्टच सांगितले असेल तर तुम्ही बेड रेस्टच करा डॉक्टरचा सल्ला घ्या बेड रेस्टसाठी आणि काम आपण रोजची जे आपले दिनक्रमातली कामं असतात ती केली तरी चालते काय प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यामुळे आपला व्यायामच होतो जास्तीचा तर घ्या काळजी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा शेजारी पाजारी कोण असेल तर त्यांना तुमच्या माहिती सांगा किंवा आमच्यातली माहिती उपयुक्त वाटत असली तर ती शेअर करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.